आणि एक रस्ता नाही माहित मला पण चला सॉल आपलीच जागा ये। नमस्कार मित्रांनो, बघा आपण आता आपण जात आहोत आमचा फार्म हाऊस ला, जिथं आमचा फार्म हाऊस आहे तिकडे। तर तुम्ही बघत राहा, आम्ही आज पार्टीला चाललो आहोत। अजून आमची मागून एक दुसरी गाडी येत आहे, आम्ही चार पाच जण आहोत मित्र। सो आम्ही तिकडे जात आहोत आमची पार्टी करण्यासाठी। तर Match. हा समोरचा जो डोंगर दिसतो तो आहे अक्सा डोंगर। त्या तिथूनच आपल्याला राईट घ्यायचा आहे, तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर तुम्ही असं बघत राहा, आम्ही तुम्हाला त्या डोंगराकडे नेऊ बघू शकता। हा अक्सा तो वाचू का एक दोन आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तो ऐसा धर आणि ऐसा धर आहे मी बोलेल। हा बघा मित्रांची तिथे इकडे जातात आणि गेले आहेत। आता आम्ही पण हा तिकडेच चाललो आहोत। तुम्ही बघू शकता एकदम आतमध्ये जागा आहे। आणि बघा नवीन थार जी आताच मित्रांची आली आहे, खूपच सुंदर आहे ती गाडी आणि ट्रॅकिंगसाठी वापरली जाते। कसा रस्ता आहे, एकदम एकदमच भयानक काय असा रस्ता आहे। न्यू ड्रायव्हर तर इकडे माझ्याप्रमाणे तर तुम्ही इकडे येऊच नका, कारण या रस्त्यावर तुम्ही तुमचा काय होऊ शकत नाही। खूपच असं वरती आहे घटण्यासाठी आणि हा वातावरण असं आहे इकडे खुल्ला वातावरण। आणि इकडे तुम्ही बघू शकता खूपच माणसं आहेत, तिकडे पण माणसं आहेत। खूपच असं हिरवा फरक असं वातावरण आहे आणि या वातावरणात आम्ही इकडे आलो आहोत। तुम्ही बघू शकता नाव नाही माहित अजून, अजून युट्यूबवर टाकले नाही व्हिडिओ हे बनवायचं चॅनल कवा टाकली एम ब्लॉक्स। हा तुम्ही बघू शकता इकडे हे देखो कंकाल आहे इकडे खूपच मोठा आहे तुम्ही बघू शकता। ए तुला रस्ता माहित आहे आम्हाला नाही आणि हे रस्ता नाही माहित मला पण चला सॉल आपलीच जागा ये आणि हा बघू शकता इकडे पायऱ्या पायऱ्या तशा थोड्याशा तिकडे तुम्ही इकडे एक देवाचं मंदिर आहे छोटस मंदिर आहे म्हणजे मंदिर नाही आहे तसं बोललं तर ते मंदिर नाही अरे कॉपी कॅट आहे हॅलो
याला तर ट्रॅकिंग असे म्हणतात. तुम्ही बघू शकता आम्ही तो आपण बसलो इधर स्नेक भी हो सकता है. तुम्ही बघू शकता इकडे खूपच मस्त असं या तुम्ही बघू शकता अशा पायऱ्या पायऱ्या आहेत कारण या पायऱ्या अशाच यासाठी बनवल्या. कानाची रे सवय मी बघू शकता इकडे आणि काहीतरी इकडे. तर आम्ही पुढे जात आहोत अजून पुढे जंगल मध्ये ते तुम्ही बघू शकता. आय थिंक यांना काय विषारी नाही खायची पले आहेत ती पण आपण नाही खाणार. इकडे रस्ता आहे का नाही त्याच ते पण काही समजत नाही. हे मी काय असं नाही तुम्ही येतो माझे पक्षी नमी तुम्ही नमी तुमच्या बरोबर. तुम्ही बघू शकता असं काहीतरी नवीन एक्सप्लोर. काय जाऊचं हे रस्ता नाही रे हा नीचे से जाना पड़ेगा शायद. या पुढं हाय रस्ता खालू ना इकडून खालू ना आम्ही इकडे आलो आहोत. हे बसाचा का या बसाचा का अजून असा खूप वरती आहे असं बोललं तर. The wireless device has connected successfully. सगळ्यात भूका माणूस काय मस्त लागतोय खूप भारी. काय खातो तू का राईस भात खातो. ओके ठीक आणि खूपच मतलब एन्जॉयिंग असा आहे. तर तुम्ही बघू शकता ट्रॅकिंगसाठी एक नंबर आहे पण थोडासा हॉरेल्स आणि डेंजरच आहे कारण इकडे सर्प आणि कोल्हे अशा प्रकारचे खूप खतरनाक कोल्हे आपले प्राणी आहेत त्याच्यामुळे थोडासा डेंजर सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता तुम्ही दाखवतो हा जो तुम्ही झाड बघतात हा खूपच रात्री भयानक असा दिसतो. त्याच्याखाली जे तुम्हाला चिंतेसारख्या दिसणारे या गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता. या गोष्टी खूपच खाजदायक आहेत त्या तुमच्या अंगाला तर खाज खूपच जास्त आहे. खूपच जमलो आहे पण आज आम्ही वरती जायचं बाकी आहे. मस्त एकदम जंगल आहे खूपच मस्त वाटत आहे. आपल्या बिल्डिंगच्या जंगलामधून झाडांच्या जंगलामध्ये आज आलो मी आलो आहोत आणि खूपच इकडे नमग
ये हाइकिंग हम आज कर रहे हैं। हाइकिंग का टीम ना वड़की पुतल हो थोड़ी सी वड़की तिकडून जात आहे इकडून जाण्याचा प्रयत्न करत आहे हा तो झाड मधून आणि वड़की असं आहे खूपच जास्त जमलो पण आम्ही काहीतरी नवीन प्लेस वर आलो। तुम्ही वरती बघू शकता कसं वातावरण एक नंबर दिसतो इकडून। तुम्ही बघू शकता या साइडला एलिफंटा त्याचप्रमाणे या साइडला जैन पेटी आणि तुम्ही तर खाली बघू शकता कसं आहे क्या सीन दिख रहा है इधर से तुम देख सकते हो। अभी और थोड़ा ऊपर जाएंगे ये देखो इधर बघू शकता पुरण घरापूर त्याच्याच प्रकारे मुंबई आणि जैन पेटी अशा प्रकारे सर्व काही इथून दिसत आहे। मी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा वारा लागत आहे खूपच काहीतरी भारी। तुम्ही बघू शकता तुमच्या डोल्याने तुम्ही बघा तुम्हाला आज मी एक काहीतरी चांगला दाखवत आहे ते तुम्ही बघून एकदम एकदमच काहीतरी भारी बघू शकतो तरी बघा खूपच भारी। तुम्हाला मी दाखवत आहे हे काय आहे हा आहे जासई त्याचप्रमाणे आपला शिवाजी महाराजांचा पुतला बघा तिकडे दिसू शक दिसतो का तुम्हाला इकडून बघा आणि खूपच भारी हा या साइडला मुंबई आहे या साइडला रायगड आहे रायगड रायगड मुंबई अशा प्रकारे हा त्याच्यामध्ये
खाली जायला निघतो आहोत. एवढे मोठे आहे बाबा, तिथून जायचं मन नाही होत. काय करायचं जायचं. अमेझॉन नदी सारखी दिसतो तुम्हाला तो सिलिंग. मी आला असता आयात टाकून जाईन. उचलणार नाही अंदुला. काली आणि लाल असं वेगळी. गाणी लाव बोल. चालू सर मी बघली बोलत. डिलीट केलं फोटू जुनं होत सगळं माझं बिझ सगळ्यांच. दोनदा आता तीच वाट परत दिसली आहे. सेम टू सेम जसं काही तिथंच आम्ही परत परत येतो. बुलबुल झाली आता कांडीची बुलबुल आहे. कुठं चाललो ते पण समजत नाही पण कुठेतरी चाललो होत आम्ही जाण्याचा प्रयत्न. इकडे चकवा झालाय आमच्या बरोबर. आता दुसरा काही नको उद्या फक्त बस. अरे चकवा होता होता आमचा इकडे. आता दुसरा काही व्हायचा. खूपच जास्त भीती वाटत आहे. काही तर काही वाटत दिसत नाहीये. आता आपल्याला नवीन एक्सप्लोर काटा कुपला कांडीन तुम्ही वाट आहे तिकडून चला. आमच्या हातामध्ये घुसले काटे. मोरायचं बाकी नाही राहिला फक्त हात पाय मोरायचे बाकी राहिले. मुकोंदला कापायचा आपण. आता कोण चांगला लागल कोण चांगला लागल गावाला. मन आता अजिबात नका गाव चढ घेर माझ्या. अंशी चाल तो आपण रगत आलंय माझ्या हातामधून बघू शकता.